नमस्कार, मोना नेटविजन प्रस्तुत वृत्तदर्शन मध्ये आपलं हार्दिक स्वागत। मी राम जंजाळ। सुरुवातीला ऐकणे जर आजच्या ठळक घडामोडींवर। भारतरत्न तथा देशाचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचं गुरुवार रोजी निधन झाल्यानं शुक्रवार रोजी भोकरदन व फुलंब्री येथे त्यांना वाहण्यात आली सर्वपक्षीय श्रद्धांजली। भारतरत्न तथा देशाचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांना जाफराबाद येथे सर्वपक्षीय सभा आयोजित करून वाहण्यात आली श्रद्धांजली। गुरुवार रोजी सिल्लोडसह तालुक्यातील शिवना परिसरामध्ये समाधानकारक पाऊस, शेतकरी तुर्तास तरी सुखावले, ठप्प झालेली बाजारपेठ शुक्रवार रोजी पुन्हा गजबजली। साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती महोत्सवाच्या निमित्तानं सिल्लोड येथे अण्णाभाऊ साठे युवा मंचच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात संपन्न। आणि सिल्लोड तालुक्यातील गोळेगाव येथे महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत आयोजित मोफत आरोग्य तपासणी शिबिराचा परिसरातील रुग्णांनी घेतला लाभ। भारतरत्न तथा देशाचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचं गुरुवार रोजी निधन झाल्यानं शुक्रवार रोजी भोकरदन येथे त्यांना सर्वपक्षीय श्रद्धांजली सभा आयोजित करून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली। देशाचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या दुःखद निधनाबद्दल भोकरदन येथे 17 ऑगस्ट रोजी श्रीकृष्ण मंगल कार्यालयात सर्वपक्षीय श्रद्धांजली अर्पण करण्यात आली। प्रथम बसस्थानकासमोरील शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून अटल बिहारी वाजपेयी यांच्या तेलचित्राची मिरवणूक मंगल कार्यालयापर्यंत काढण्यात आली। यावेळी अटल बिहारी अमर रहेच्या घोषणा देण्यात आल्या। रॅली मंगल कार्यालयामध्ये पोहोचल्यानंतर येथे 2 मिनिटं उभे राहून आदरांजली अर्पण करण्यात आली। तसेच उपस्थित सर्व पक्षीय मान्यवरांनी अटल बिहारी वाजपेयी यांच्या जीवन कार्याबद्दल माहिती देत श्रद्धांजली अर्पण केली। यावेळी आमदार संतोष दानवे, माजी आमदार संतोषराव दसपुते, माजी नगराध्यक्ष राजाभाऊ देशमुख, माजी सभापती लक्ष्मणराव दळवी, युवा नेते सुधाकर दानवे, त्र्यंबकराव पाबळे, उपनगराध्यक्ष इरफान सिद्दीकी, गणेश फुके, विजय कड, बालाजी आवटी, नंदकुमार गिरे, मुकेश चिने, राजेंद्र देशमुख, शिवाजी थोटे, भूषण शर्मा, कौतिकराव जगताप, सुरेश शर्मा, बबन जंजाळ, नारायण जेवरक, विष्णू गाढे, विनोद मिरकर, शेख नजीर, शब्बीर कुरेसी, सतीश रोकडे, राहुल देशमुख, नसीम पठाण यांच्यासह विविध पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते। वृत्तप्रतिनिधी सुरेश बनकर, भोकरदन। भारतरत्न तथा देशाचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचं गुरुवार रोजी निधन झाल्यानं शुक्रवार रोजी फुलंब्री येथील नगरपंचायत कार्यालयामध्ये त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली। भारतरत्न तथा देशाचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचं गुरुवार रोजी निधन झालं, त्या अनुषंगानं शुक्रवार रोजी फुलंब्री येथील नगरपंचायत कार्यालयामध्ये त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली। याप्रसंगी मान्यवरांनी त्यांच्याविषयी व्यक्त केलेली ही मनोगते पाहूया। या महान भारतीय सुपुत्राचं सुखद निधन झालं। ते केवळ भारताला नव्हे तर जगाला फार मोठ्या एका दुःखाच्या दुःखाला सामोरे जावं लागतं। मित्र, अटल बिहारी वाजपेयींचं व्यक्तिमत्व एवढं मोठं होतं की त्याला शब्द अपुरे पडतात। हे एक हाडाचे लेखक होते, कवी होते, एक सामाजिक मोठे समाज सुधारक होते। आपल्या भारतीय राजकारणातले पितामह, जसे महाभारतातले पितामह भीष्म म्हटलं जातं, तसं आपल्या राजकारणातले भारतीय राजघटनेतले सगळ्या घटनेचा पूर्ण बारीक अभ्यास असणारे भीष्म पितामह माननीय माजी पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांचं काल दीर्घ आजारानंतर प्राणज्योत मालवलेली आहे। आणि भारताचीच नाही तर जगाची एक फार मोठ्या हिरा आपल्यातून हरपून गेलेला आहे। तर त्यांच्या नावाप्रमाणे त्याच्यामध्ये अटल हे नाव त्यांच्या त्या नावाप्रमाणेच ते अटल होते आणि शून्यातून विश्व निर्माण करण्याची ताकद त्यांनी समजून होती। कधीही खचून न जाता
यावेळी नगराध्यक्ष सुहास श्रीसाट, शिवाजीराव पात्रीकर, जे पी शेजवळ, रोशनाव सरमोल, योगेश मिसाळ, मधुकर मुळे, रवी काथार, फिरोज शहा, वाल्मिक जाधव, मनोज मुळे, राजू नागरे, बाळासाहेब देशमुख, संजय मोरे, सचिन शेरकर यांच्यासह नागरिकांची उपस्थिती होती. वृत्तप्रतिनिधी नंदकुमार हापत, फुलंब्री. भारतरत्न तथा देशाचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांना जाफराबाद येथे सर्व पक्षीय सभा आयोजित करून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. देशाचे माजी प्रधानमंत्री अटल बिहारी वाजपेयी यांना जालना जिल्ह्यातील जाफराबाद येथे सर्व पक्षीय श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. भारताचे माजी पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांनी 16 ऑगस्टला सायंकाळी 5:05 शेवटचा श्वास घेतला. त्यांना गेल्या काही दिवसापासून आजारपणाचा त्रास होता. त्यांच्या जाण्यानं भारतात 8 दिवसाचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. संपूर्ण भारत देश दुःखात असून जालना जिल्ह्यातील जाफराबाद तालुक्यातील सर्व पक्षीय नेते, डॉक्टर, वकील, पत्रकार, व्यावसायिक व प्रतिष्ठित नागरिकांच्या वतीनं सामूहिक श्रद्धांजली अर्पण करण्यात आली असून यावेळी वक्त्यांनी त्यांच्या जीवन कार्यावरही प्रकाश टाकला. कठीण परिस्थितीतून शरीराच्या बाबतीत ते जाते. त्यामध्ये काल त्यांचं कुकर निधन झालं. त्यांच्या जाण्यामुळं देशाला आणि सगळ्यांनाच ते आकस्मिक असा दुःखाचा धक्का या ठिकाणी बसलेला आहे. त्यांच्याविषयी आपल्या सगळ्याच वक्त्यांनी व्यवस्थित अशी माहिती दिलेली. राजेश पाटीलच्या यांनी सांगितलं राजकारणाच्या चापुरीच्या बाहेर असलेलं राजकारणाच्या चापुरी बाहेर असणारे व्यक्तिमत्व की ज्यांच्याबद्दल विरोधी पक्षामध्ये सुद्धा एक अतिशय आदराचं आणि मानाचं स्थान होतं ते फक्त पार्टी उभारणीचेच नाही ते भारताच्या हिताचं किंवा भारताच्या ज्या सर्व नागरिकांच्या प्रति असणारा त्यांचा जो कळबळा होता अशा प्रकारचे व्यक्तिमत्व मनाला तेवढंच आढळ तेवढंच पडतं असणारे व्यक्तित्व जाणं म्हणजे फक्त हे एका पक्षाची एका देशाची एका विचाराची अशी हानी नाही तर प्रत्येकाला काल एका वाटलं खरं म्हणजे आज व्यक्तिमत्व अतिशय दुर्मिळ आहे हे तयार न होणारा व्यक्तिमत्व आहे. वृत्तप्रतिनिधी राहुल गवई, जाफराबाद. गुरुवार रोजी सिल्लोडसह तालुक्यातील शिवना परिसरामध्ये समाधानकारक पाऊस झाल्यानं शेतकरी तुर्तास्तरी सुखावले असून ठप्प झालेली बाजारपेठ शुक्रवार रोजी सुरू झाल्याचं दिसून आलं. महिनाभराच्या प्रतीक्षेनंतर तालुक्यातील सर्वच भागात वरुणराजाने गुरुवारी कृपा केली. परिणामी शेतकऱ्यांच्या कोमात गेलेल्या पिकांना जीवदान मिळालं असून या पावसामुळे बळीराजा तुर्तास्तरी सुखावला आहे. पावसाळा सुरू होऊन तब्बल 2 महिन्याचा कालावधी संपला असला तरी जिल्ह्यात अद्यापही जोरदार पाऊस बरसला नव्हता. परिणामी जिल्ह्यातील फिरण्या व लागवड खोळंबली होती. जिल्ह्यामध्ये जूनच्या सुरुवातीला हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. या पावसावरच काही शेतकऱ्यांनी पेरण्या व लागवड केली तर काही शेतकरी दमदार पावसाच्या प्रतीक्षेत होते. परंतु गेल्या काही दिवसापासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण निर्माण झालं होतं त्यामुळे रिमझिम पाऊसही पडत होता परंतु जोरदार पाऊस झाला नाही. गुरुवार रोजी सकाळी 4 वाजेपासून सिल्लोड तालुका परिसरामध्ये मध्यम स्वरूपाच्या पावसाला सुरुवात होऊन दिवसभर रिमझिम पाऊस सुरू होता. सर्वच तालुक्यात हा पाऊस बरसला. दिवसभर चालणारा पाऊस हा रिमझिम असल्यानं कुठेही पावसाचं पाणी वाहिलं नसून फक्त गावातील नाल्या भरून वाहिल्या. दरम्यान या पावसामुळे कुमात गेलेल्या खरेपेच्या पिकांना जीवदान मिळालं असून शेतकरी सुखावला आहे. महिन्याभराच्या प्रतीक्षेनंतर पाऊस बरसल्यामुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद उसळून वाहतोय. दरम्यान पाऊस गायब झाल्यानं शेतकऱ्यांनी शेतीवर करण्यात येणाऱ्या खर्चाला आखडता हात घेतला होता. समाधानकारक पडलेल्या पावसामुळे शुक्रवार रोजी मात्र शिवना येथील कृषी दुकानांमध्ये रासायनिक खते खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांची गर्दी होताना दिसली. पावसाने तालुक्यातील शिवना, अजिंठा, भराडी, मादणी, आमसरी, वाघेरा, नाटवी, वडाळी, जळकी बाजार, खुपटा, धोत्रा, गोळेगाव, बोरगाव बाजारसह सर्वच भागात समाधानकारक पावसाने हजेरी लावल्याने शेतकरी राजा पुन्हा एकदा खते आणि कीटकनाशकांच्या फवारणीच्या तयारीला लागला आहे. वृत्तप्रतिनिधी गणेश जाधव, शिवना. साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती महोत्सवाच्या निमित्तानं सिल्लोड येथे अण्णाभाऊ साठे युवा मंचच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा आणि गुणवंतांचा सत्कार कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. पुरोगामित्वाचं सोंग घेत समतेचे राज्य म्हणणाऱ्यांनी आम्हाला विकासाच्या प्रवाहात कधीच आणलं नाही. परंतु मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारने खरे समतेचे राज्य स्थापन करत मातंग समाजाला न्याय देताना सकारात्मक भूमिका घेत असल्याचं प्रतिपादन राज्यमंत्री मधुकरराव कांबळे यांनी केलं आहे. विश्व साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती महोत्सवाच्या निमित्तानं
विश्व साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे युवा मंचच्या वतीने राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा व गुणवंतांच्या सत्कार कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नामदार मधुकरराव कांबळे हे होते, तर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे महामंडळाचे विभागीय व्यवस्थापक अनिल म्हस्के यांच्या हस्ते कार्यक्रमाचे दीप प्रज्वलन करून उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमाला विशेष अतिथी म्हणून आला बाबूराव फेम कलावंत सुरेश कांबळे, उद्योजक अर्जुनराव गालफाडे, शाहीर प्रल्हाद साबळे, गणेश भालेराव, भारत जाधव, नाना कांबळे आदींची उपस्थिती होती. या कार्यक्रमाचं प्रास्ताविक साठे युवा मंचचे अध्यक्ष डॉक्टर सचिन साबळे यांनी, तर आला बाबूराव फेम सुरेश कांबळे आणि राज्यमंत्री मधुकरराव कांबळे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केलं. पाहूया ते काय म्हणाले. शांततेच्या मार्गाने स्वतंत्र अभिवृद्ध आरक्षणाची मागणी केलेली आहे. माझी आपणाला सर्व माझ्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने विनंती राहील की मातंग समाजाच्या सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक आर्थिक विकास होण्यासाठी जो अबकड स्वतंत्रचा जो आरक्षणाचा जो प्रश्न आहे तो प्रश्न आपण शासनाला सातत्याने मागे लागून त्याचा पाठपुरावा करून तो आपण हा अबकड आरक्षणाचा प्रश्न आपण तात्काळ मार्गी लावावा हीच मी तुम्हाला या प्रसंगी एक विनंती करतो संघटनेच्या वतीने. त्याचप्रमाणे साहेब आपण ज्ञात आहात, मला माहिती आहे सर आपण मातंग समाजाच्या आरक्षणासाठी अत्यंत चांगल्या पद्धतीने काम करत आहात. या देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदी साहेब असतील की सामाजिक न्याय विभागाची विविध मंत्री असतील, मला माहित आहे सर, मी तुमचा इतिहास बघितलेला आहे, मी तुम्हाला आजपासून ओळखत नाही. सर आपण जो आरक्षणाचा जो विषय आहे तो अत्यंत चांगल्या पद्धतीनं केंद्र शासन असतील, राज्य शासन असतील यांच्यापर्यंत आपण त्याचा पाठपुरावा करत आहोत. मला पुण्याला घेऊन सुट केलं आणि आज तो बाबूराव पूर्ण महाराष्ट्रामध्ये लग्नात याच्या सगळा धूम करतोय. माझी सर्व विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांच्या पालकांना एक विनंती आहे की आपल्या मुलावर विद्यार्थ्यावर कोणत्याही गोष्टीचा दबाव टाकू नका. त्यांना कलेमध्ये कोणतं इंटरेस्ट असेल तर त्याला करू द्या, पण हे गोष्ट लक्षात ठेवा तुम्हाला अभ्यास करावा लागेल. तुम्ही शिक्षण घेतलं तर तुम्ही पुढे जाणार आणि तुम्हाला याच्यातून सगळे मार्ग मिळत जाणार. तुम्ही जोपर्यंत शिकणार नाही तोपर्यंत तुमचं काहीच होणार नाही, तुम्हाला शिकावं लागेल. तर माझी आयोजक मंडळीने मला इथं जी बोलायची संधी दिली त्याबद्दल मी आभार मानतो, धन्यवाद. त्याने जेव्हा आम्ही त्याला सांगितलं की साहेब समता कधी येणार आहे, मग हिंदू मित्र बाबासाहेबांचं स्मारक होते हा चांगली गोष्ट आहे, फार मोठं महत्वाचं काम आपण केलं आहे, पण अण्णाभाऊ साठेंचं चिरागनगरचं स्मारक कधी करणार आहे. आणि मग ह्या मुख्यमंत्र्यांनी आतापर्यंतच्या मुख्यमंत्री सर्व गेले असताना शेवट हा मुख्यमंत्री आले आणि यांनी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठेंच्या स्मारकाची घोषणा केली. म्हणजे खरी समतेची सुरुवात, खरी समतेचं राज्य या राज्यात प्रस्थापित करण्याचं श्रेय जे कोणाला असेल तर देवेंद्र फडणवीस यांना. मग बाकी मुख्यमंत्र्याला कोणी थांबवलं होतं पुष्टा करायला? आद्य क्रांतीवीर रोजी साहेबांची समाधी जगेल तर देशासाठी मरेल तर देशासाठी म्हणणारा माणूस, स्वतंत्र चळवळीचं नेतृत्व करणारा माणूस, त्यांची समाधी पुण्यामध्ये आहे. आतापर्यंतच्या मुख्यमंत्र्याला कधी वाटलं नाही की तिथे गेलं पाहिजे. नवखे आमचे मुख्यमंत्री नौके आहे काय समजतात लोक त्यांना, अरे नया आदमी आहे इसको क्या समजतात. आम्ही तर चार चार वेळा मुख्यमंत्री राहिलो आहे, दोनदांना मुख्यमंत्री राहिलो आहे, पण समाधीवर कोण गेलं? समाधीवर देवेंद्र फडणवीस गेले. पालकमंत्रीवर करतात कोणाला विचारलं नाही मुख्यमंत्री. म्हणजे सचिन आता समतेची सुरुवात या राज्यामध्ये झालेली आहे आणि राज्यातल्या मातंग समाजाला देखील आता आरक्षणाच्या रूपाने न्याय हा मिळणार आहे याची आपण खात्री पाहू. काही पाहिजे करायचं कारण आणि हे सोडून द्या की आंदोलन करण्यास मिळते ठीक आहे, थोडा प्रेशर क्रिएट होतो. या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन माहेश्वरी साबळे यांनी, तर आभार प्रदर्शन सतीश शेलार यांनी केलं. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी युवा मंचचे प्रवक्ते प्राध्यापक अनिल साबळे, सीताराम कांबळे, बी आर शेलार, सतीश शेलार, विठ्ठल खोतकर, भागीनाथ लंभे, संतोष शेलार, शंकर रणखांबे, दादाराव सिरसाट, किरण कांबळे, शैलेश कांबळे, दौलतराव सिरसाट, समाधान कान्हेरे, शुभम साळवे, अनिल कांबळे,
कीर्ति कुमार भिसे, एस वी सौदागर, वामन साबळे, प्रशांत साबळे, श्रीकांत साबळे, रोहित सोनवणे, राज वाघुले, पंढरी मस्के, परिगाबाई श्रीसाठ, अंजली साबळे, शालिनी शेलार, रेखा श्रीसाठ, मंडाबाई कांबळे, सुरेखा शेलार, स्नेहल साबळे, वनमाला शेलार, मनीषा वाघुले, भाग्यश्री भिसे आदींसह युवा मंचच्या मराठवाड्यातील पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले. यावेळी उत्कृष्ट पत्रकारितेमध्ये स्वर्गीय राजेश चोबे, संयमी राजकारणी म्हणून नंदकिशोर सहारे, समाजभूषण कलावंत सुरेश कांबळे, प्रभावी पत्रकारिता म्हणून प्रशांत श्रीसागर, प्रभावी युवा राजकारणी कमलेश कटारिया, उत्कृष्ट समाजसेवा कृष्णा लहाने, उत्कृष्ट रंगकर्मी राजेंद्र सपकाळ, उत्कृष्ट रांगोळी कलावंत देवीदास कांबळे, त्याचबरोबर स्मशानभूमीची कायापालट करणारे युवा व्यापारी सामाजिक प्रतिष्ठानला संस्था पुरस्कार देण्यात आला. सर्व पुरस्कारार्थींना राज्यमंत्री मधुकरराव कांबळे यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र, पुष्पहार देऊन पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं. तसेच यावेळी सुमारे 192 बहुजन समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कारही करण्यात आला. वृत्तप्रतिनिधी अनिल साबळे, सिल्लोड. सिल्लोड तालुक्यातील गोळेगाव येथे महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत आयोजित मोफत आरोग्य तपासणी शिबिराचा परिसरातील रुग्णांनी लाभ घेतला. सिल्लोड तालुक्यातील गोळेगाव येथे मंगळवार रोजी महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत मोफत आरोग्य तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. तसेच योजनेची जनजागृती डॉक्टर राजकुमार गीते यांनी नागरिकांना आरोग्याबद्दल माहिती पटवून दिली. यात परिसरातील हजारो नागरिकांनी सर्व विषयातील शासकीय रुग्णालयातील डॉक्टरांच्या उपस्थितीमध्ये त्वचारोग, बालरोग, शल्यचिकित्सा, औषध वैद्यकशास्त्र, नेत्ररोग, अस्थिभंग आरोग्य या शिबिराचा लाभ नागरिकांनी मोठ्या उत्साहाने घेत आनंद व्यक्त केला. यावेळी पांडुरंग बनकर, माजी सैनिक गजानन पिंपळे, अजिंठा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण आहेर, समाजसेवक सुमित पंडित, मुक्ताराम गव्हाणे, शाळेचे मुख्याध्यापक आरजी सोनवणे, नारायण गव्हाणे, अजित सेकडे आदी या कार्यक्रमाला उपस्थित होते. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व घाटी रुग्णालय येथील विद्यासागर पाटील, उमेश काकडे, सुरेश घुले, पल्लवी तिडके, शेख अफ्रोज, कीर्ती काथार, संदीप जमधाडे, संगीता गव्हाणे, अमोल सुरडकर आदींचीही उपस्थिती होती. वृत्तप्रतिनिधी अरविंद वाघ, गोळेगाव. सिल्लोड तालुक्यातील कायगाव येथे स्वातंत्र्यदिनी प्रभात फेरी काढून शासकीय निमशासकीय कार्यालय आणि शाळेमध्ये ध्वजारोहण करण्यात आलं. सिल्लोड तालुक्यातील कायगाव जिल्हा परिषद प्रशालेमध्ये 15 ऑगस्ट रोजी प्रभात फेरी काढून विविध देशभक्तीपर तसेच स्वच्छतेबाबत घोषणा देत स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष परमेश्वर जयवळ यांच्या हस्ते शाळेमध्ये ध्वजारोहण करण्यात आलं तर ग्रामपंचायत कार्यालयासमोर सरपंच सारंग जयवळ यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. कार्यक्रमाच्या निमित्तानं शालेय साहित्य वाटपही करण्यात आलं. या शाळेतला माजी विद्यार्थी सुरेश तुकाराम दाभाडे यांनी औरंगाबाद येथे व्यायामशाळा टाकलेली आहे. त्यांनी या शाळेतून शिकून गेलेला विद्यार्थी काहीतरी बनला पाहिजे यासाठी सुरेश दाभाडे यांनी विद्यार्थ्यांना ऊर्जा मिळवण्यासाठी वह्या, पेन वाटप केले. यावेळी रामराव इंगळे, बबन दाभाडे, दत्तू श्रीखंडे, बाळू दाभाडे, पंढरीनाथ श्रीखंडे, रमेश जयवळ, लक्ष्मण जयवळ, पत्रकार पाराजी वाहटोळे, भानुदास खरात, शिवाजी जयवळ, प्रभाकर खोर्डे, बाबूराव फुलसुंदर, रामेश्वर दाभाडे आदींसह ग्रामस्थही उपस्थित होते. वृत्तप्रतिनिधी पाराजी वाहटोळे, जीवरक टाकळी. शेवटी पुन्हा एकदा एक नजर आजच्या ठळक बातम्यांवर. भारतरत्न तथा देशाचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचं गुरुवार रोजी निधन झाल्यानं शुक्रवार रोजी भोकरदन व फुलंब्री येथे त्यांना वाहण्यात आली सर्वपक्षीय श्रद्धांजली. भारतरत्न तथा देशाचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांना जाफराबाद येथे सर्वपक्षीय सभा आयोजित करून वाहण्यात आली श्रद्धांजली. गुरुवार रोजी सिल्लोडसह तालुक्यातील शिवना परिसरामध्ये समाधानकारक पाऊस, शेतकरी तुर्तास तरी सुखावले, ठप्प झालेली बाजारपेठ शुक्रवार रोजी पुन्हा गजबजली. साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती महोत्सवाच्या निमित्तानं सिल्लोड येथे अण्णाभाऊ साठे युवा मंचच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात संपन्न. आणि सिल्लोड तालुक्यातील गोळेगाव येथे महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत आयोजित मोफत आरोग्य तपासणी शिबिराचा परिसरातील रुग्णांनी घेतला लाभ. याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं. नमस्कार.